स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ओबीसीचे आरक्षण अजून तरी गेलेले नाही, आरक्षण गेले अशी चर्चा सुरू आहे. आरक्षण अजूनही ऑक्सिजनवर आहे. इम्पिरिकल डाटा जूनच्या अखेरपर्यंत आला तर आरक्षण अबाधित राहील. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पावसाचा अंदाज घेऊन 15 ऑगस्ट नंतर निवडणुकांच्या तारख्या जाहीर होतील. त्यापूर्वी इम्पिरिकल डाटा मिळाल्यास ओबीसीसाठी असलेल्या आरक्षणाचा ड्रॉ काढता येईल. तेव्हा आजच्या घडीला आरक्षण गेलेले नाही असे आरक्षण अभ्यासक ओबीसीचे नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी म्हटलंय. महानगरपालिकेच्या वार्डाच्या महिला आणि एससी एसटीचं आरक्षणचं ड्रॉप निघणार आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने हे जाहीर केल्यानंतर आज सर्वत्र हे आरक्षण गेलं अशी जी चर्चा आहे ते चुकीची आहे. अजून आरक्षण गेलेलं नाही तर आरक्षण व्हेंटिलेटरवर आहे, ऑक्सिजनवर आहे. उद्या मी बांटे आयोगाला माझा जो मी डाटा तयार केला आहे, कसं एम्पिरिकल डाटा आपण 20 ते 25 दिवसात सर्व यंत्रणा जी निवडणूक आयोगाच्या निवडणुकीच्या वेळेस आपण जे कलेक्टरची यंत्रणा लावतो, आयुक्त कमिशनरची यंत्रणा लावतो, ती सगळी लावून 15 ते 25 दिवसात आपण एम्पिरिकल डाटा गोळा करू शकतो. याचा अर्थ असा आहे की 25 जूनपर्यंत आपल्याकडे एम्पिरिकल डाटा आलेला असेल. आणि सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितले, सर्वोच्च न्यायालयाने मान्य निवडणूक आयोगाला ती पावसाचा अंदाज घेऊन तुम्ही निवडणुका जाहीर करा. ज्या दिवशी निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील त्यानंतर मात्र आरक्षण मिळणार नाही. जोपर्यंत निवडणुकीच्या तारखा जाहीर होत नाही तोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळण्याची मोठी दुखदुखी आहे म्हणा. याला माझा तर दावा आहे आरक्षण मिळणार आहे. आरक्षण गेलं नाही अजून. ओबीसीला आरक्षण मिळणार आहे. मी या मतावर ठाम आहे. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.